नमस्कार, मी सदाशिव जाधव पाटील, द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे महावस्त्र दालन यांचे संचालक. आज मी RCC कॅम्पसमध्ये म्हणजेच आपले सगळ्याचे आवडते मोठेगावकर सर क्लासेस यांच्याकडे आवर्जून भेट देण्यासाठी आलो. खरंच इथे आल्यानंतर आपण एखाद्या मंदिरामध्ये आल्यासारखं आवर्जून मला वाटलं. याचं कारण म्हणजे इथले सगळे संस्कार आणि त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली जी भरारी आहे ते पाहून मी भारावून गेलो. इथल्या विद्यार्थ्यांचे संख्या किंवा एकंदरीत इथलं सगळं जे स्टाफ आहे किंवा इथला कॅम्पस आहे ते पाहून असं वाटलं की आपण कुठेतरी बाहेर देशात आहेत का काय असा मला अनुभव आला. आणि सरांना तर आम्ही सर आणि आम्ही एक फॅमिली मेंबर आहेत आणि सरांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्या कार्यामध्ये आमचं द्वारकादास श्यामकुमार आणि आमचं एक आटूट एक नातं तयार झालेलं आहे. त्यांचा प्रोग्राम असेल किंवा कुठलं त्यांनी कार्य करत असेल तर 100% आमचा त्याला पाठिंबा असतो. त्यांचा आम्हाला आशीर्वाद त्यांचा पण आम्हाला आशीर्वाद असतो. तर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असूनसुद्धा किंवा एवढी उंच भरारे घेऊनसुद्धा माणूस जमिनीवर कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले शिवराज मोठेगावकर सर. त्यांच्या शिवावरती आपला विद्यार्थी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे हे त्यांची जी तळमळ आहे मी खरंच म्हणजे भारावून गेलो. त्यांची ती तळमळ पाहून त्यांचीच नाही त्यांच्या सगळ्या स्टाफची पण सुद्धा जी तळमळ आहे तर ती वाखाणण्याजोगे आहे. त्यांचं राहणीमान असेल त्यांच्या जमिनीवर एवढा मोठा व्यक्ती असूनसुद्धा जमिनीवर जे पाय आहेत ते खरंच आपल्याला भारावून टाकणार आहेत किंवा त्यांच्याकडून आपल्याला एक काहीतरी शिकण्यासारखं आहे. विद्यार्थी फक्त शिकलाच पाहिजे असं नाही आहे किंवा आपण फक्त ज्ञान घेऊनच काहीतरी मोठा व्यक्ती झाल्यानंतरच तो काही मोठा होईल असं नाही आहे. पण ज्ञानासोबत आपण समाजात कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, समाजाची आपण देणं लागतो या पद्धतीने समाजासोबत आपली नाळ कशी जुळली पाहिजे, आपल्या आईवडिलाला कसं जपलं पाहिजे, आपल्या आईवडिलाला एखाद्या आपण देवदेवताला जसं प्रेम करतो किंवा एखाद्या देवदेवतावर जशी आपली श्रद्धा असते त्याच्यापेक्षा कितीतरी अफाट प्रेम सर हे आपल्या आईवडिलाला करतात जसं म्हणजे आमच्या आई अण्णाला करतात. खरंच मला ते भारावून गेलं. कोण किती व्यक्ती मोठा आहे किंवा कसा आहे याच्यापेक्षा तो व्यक्ती आपल्या आईवडिलाला आणि आपल्या जमिनीला नाळ त्याची घट्ट आहे याच्यातच सरांचं श्रीमंतीपणा आपल्याला दिसून येतो. सरांच्या पुढील वाटचालीस माझ्या द्वारकादास श्यामकुमार परिवारातर्फे व माझं मी वैयक्तिक सदाशिव पाटील तर्फे व माझ्या पूर्ण फॅमिलीतर्फे आम्ही सदैव सरांच्या सोबतच असतो. पण इथून पुढे सरांच्या कार्यास खूप खूप आमच्या शुभेच्छा राहतील. सर आज महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचलेले आहेत जसे लातूर असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आमची तर इच्छा आहे की सरनं महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पाऊल उचललं पाहिजे. सरांचं एक विजन आहे की आज एक सर आज लातूरमध्ये एक स्कूल खोलत आहेत. ही स्कूल त्यांच्या भूतान भविष्यात आहे म्हणजे आपलं भाग्य आहे की अशा व्यक्तीही आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी लाभलेला आहे. तर माझी आणि तमाम सगळ्या मराठवाड्यातर्फे सरांना पुढील वाटचालीस लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. धन्यवाद.